अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आसमानी संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला होता, त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पाठपुरावा केला। त्याची फलश्रुती म्हणून राज्य शासनाने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपालाही सुरुवात केली आहे। ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल 100 कोटी रुपये मदत मिळणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी तरुण मित्रांना आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट आज या ठिकाणी मला सांगायची इच्छा झालेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2 महिन्यापासून वेगवेगळ्या अडचणींमध्ये या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातला तमाम शेतकरी बांधव प्रचंड अडचणींमध्ये सापडलेला असताना जी काही खरीपची सर्व प्रकारची पिकं होती ती पिकं अतिवृष्टीमुळे वादळामुळे मागच्या 4-6 महिन्यापासून वेगवेगळ्या संकटातून शेतकरी जात असताना उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं। त्यानंतर प्रत्येक शेतकरी बांधवांना मी भेटू शकणार नाही आणि म्हणून तात्काळ फेसबुक लाईव्हची पहिली इच्छा मी व्यक्त केली आणि फेसबुक लाईव्ह शेतकरी बांधवांसाठी मी पहिल्यांदा घेतलं। फेसबुक लाईव्हमध्ये प्रचंड प्रतिसाद आमच्या तरुण बांधवांनी दिला, शेतकरी बांधवांपर्यंतचा मेसेज त्यांनी पाठवला आणि त्याच दिवशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती केली होती, वचन दिलं होतं की मी उद्या या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांची भेट घेऊन या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या आणि विशेष करून जळगाव जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करेल अशा पद्धतीचं वचन मी त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिलेलं होतं। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांचीही भेट घेऊन आम्ही त्यांना दोघांनाही निवेदनं दिली। निवेदन दिल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी कॅबिनेटमध्ये मला वाटतं 140 कोटी रुपयाची घोषणा तात्काळ मदतीची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली। त्यानंतर पुन्हा वादळ आलं आणि पुन्हा आमच्या शेतकरी बांधवांची जे काय वाचलेलं होतं ते पुन्हा उद्ध्वस्त झालं आणि त्या पद्धतीचं पुन्हा निवेदन तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि हा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण राज्याच्या राज्यकर्त्यांकडे केली आणि आज मला सांगताना आनंद होतोय। थोडस काही विचलित होण्याची बातमी परवाच्या दिवशी आली होती, मी मंगळवार बुधवार नेहमीप्रमाणे मुंबईला असतो, मला बुधवारी सकाळीच 7:30 वाजता मॉर्निंग वॉकला असताना आमच्या काही शेतकरी बांधवांनी तुमच्या सगळ्यांचे वृत्तपत्र वाचले आणि मला फोन केला की आज महाराष्ट्रामध्ये जी काही 10,000 कोटी रुपयाची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली त्याच्यातून पहिला टप्पा 2800 कोटी रुपयाची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली परंतु त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश दिसत नाही अशा पद्धतीचे फोन माझे काही शेतकरी बांधवांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितले आणि मी त्याच ठिकाणी विचलित झालो की असं होऊच शकत नाही, कदाचित अनावधानाने जर नाव सुटलं नाही ना, हा विचार करून मी तात्काळ आपले पाणी पुरवठा मंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि लगेच माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की लगेच कॅबिनेटमध्ये
त्या पद्धतीने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून त्याचा जीआर कालच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांकडे प्राप्त झालेला आहे. आणि आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये जे जळगाव जिल्ह्याचं अनुदान आलेलं आहे त्याचं 50% अनुदान मला असं वाटतं की पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी आहे. आपण जर का पाहिलं तर मागच्या मार्च ते जून 2021 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये तोक्ती वादळ झाला. जो विषय झाला, जे वादळ झालं, त्या वादळामध्ये भडगाव तालुक्याचं प्रचंड नुकसान झालं होतं. आपण एक एक एकर 20 लाख आणि 1 कोटी 31 लाख आत्ताच्या 80 कोटी अशी जर टोटल केली तर पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी 100 कोटी रुपयाचा अतिवृष्टीचा नुकसान भरपाईचा निधी आपल्याला हा प्राप्त झालेला आहे. मी शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी देत असतानाच या राज्याचं आघाडी सरकारचे नेते मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब यांच्यासह सर्व मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या मतदारसंघाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी पुन्हा त्यांना एकदा धन्यवाद देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.